घरून जेव्हा मी घरी गेलो एक फोन आला मला आणि त्यांनी सांगितलं की जे आपले झोपडी एक सोडे त्यांनी थोडा घोळ करून टाकला. गुड मॉर्निंग एवरीवन, मी चिनू ठाणेकर एवढ्या सगळ्यांना स्वागत करतो. आणि आजचा सीन थोडा असा आहे की सकाळचे 9 वाजलेले आहे. मागच्या वेळेस दाखवलं होतं की मी झोपडीसाठी सामान घेतलं, आज ते झोपडीचं काम होणार आहे. काल पण झालं थोडं, बट आज ती कम्प्लीट होणार आहे. आणि थोडं आणखी एक काम आहे की ही गाडी आहे आमची रेनॉल्टची, तर आत्याला वुमेन्स डेलचा एक डिस्काउंट आहे ना काहीतरी सर्व्हिसिंगवर, काहीतरी सर्व्हिसिंग. सो आम्ही गाडी सर्व्हिसिंगला घेऊन चाललो. सो आत्ता या गाडीने येईन आणि मी ही स्कूटी घेऊन जाणार आहे तिथे शोरूमवर. देन वी विल गो फॉर झोपडी. अच्छा चला निघतो मग आम्ही, आता बसलो आहे गाडीत. तर आम्ही पोहोचलो होतो आमच्याकडे प्लॉटवर. गाडी जी होती ती आम्ही टाकून सर्व्हिस सेंटरला. जेव्हा जाऊ इथून वापस तेव्हा घेऊन घेऊ. अँड सकाळी 9 वाजता काम सुरू झालेलं आहे. त्यांनी काल सांगितलं होतं मला की खेळ घेऊन येताना, सो मी काल खेळ घेऊन आलो. मी तुम्हाला दाखवतो काम कुठपर्यंत पोहोचलं, कारण काम कालपासून स्टार्ट झालेलं आहे. ओके एक मिनिट, हे चांगली बांधली म्हणा तशी. ही आपली झोपडी आहे, ही चौकीदारासाठी बांधतो आपण. लाईक जेव्हा आपण कोणती नवीन बिल्डिंग बांधतात, कोणती पण नवीन बिल्डिंग बांधत असाल, तर तेव्हा एक चौकीदार ठेवावा लागतो जो लक्ष ठेवतो पूर्ण सिमेंटचे पोते किंवा बाकी सामान लक्ष ठेवतो, कोणी चोरीवर गेले नाही पाहिजे लाईक, आणि बिल्डिंगला पाणी टाकणं वगैरेसाठी ठेवावा लागतो एक चौकीदार. त्याचसाठी ही झोपडी बांधलेली आहे आम्ही. आणि जर आज काम झालं पूर्ण तर आजच चौकीदाराला आम्ही इथे आणणार आहे. सो ओव्हरऑल लुक तर असाच आहे. आणि त्याची छत बांधायची आहे, आणखी दरवाजा लावायचा आहे, भरपूर काम बाकी आहे. आज तर 10 वाजले सध्या आणि आम्ही आलो लवकर इथे, तर बघू आय थिंक 2-3 वाजेपर्यंत होऊन जाईल म्हणे काम. मग आम्ही कुलूपला इकडे आणि चालले जाऊ. तर चला आणखी प्रोग्रेस काही झाली दाखवतो तुम्हाला. तर सध्या वाजले 11 आणि आपल्या प्लॉटवर मंगेश काका आलेले आहे. आणि काका आपल्या पूर्ण म्हणजे वायरिंगचं काम आहे तेच करणार आहे. म्हणजे तिथे बोर आहे मागे, तर बोर मोटार लावणं आणि ते डीपीतून करंट घेणं वगैरे सगळं आहे ते काकाच करणार आहे. चला मग पुढे जाऊ आणखी. आणि झोपडीचं काम सांगितलं होतं मग, तर हे एक दाखवतो एक मिनिट. इकडे झोपडीचं जे पिवळा कवर आहे ते आणलेलं आहे पूर्ण लावून, तर ऑलमोस्ट लावणं सुरू आहे यांचं काम. व छत लावायची आणखी, कारण छत टीनं लागणार आहे त्याच्यावर. आणि मंगेश काका पूर्ण बघून झाले आता कसं फिट करायचं काय करायचं. सो सध्या 11 वाजलेलं आहे आणि मी तर प्लॉटवरच आहे आज, बघू पुढे काय काय होते. अच्छा मोजमाप सुरू केलं त्यांनी आता, बिकॉज त्या हिशोबाने वायरिंग आणि बाकी सगळे काम होणार आहे. ओके सो बघू आणखी काय काय होत राहते आता. आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ लाईक नक्की करा, कारण आता मी डेली व्लॉगिंग स्टार्ट केलं आहे, रोज एक व्हिडिओ येईन. आणि आणखी एक गोष्ट सांगायची होती की मी आता व्हिडिओची टायमिंग फिक्स केली आहे, डेली व्हिडिओ मी 8-10 वर टाकत जाईन. सो रोज आता सकाळी 8-10 दरम्यान माझा एक व्हिडिओ येत राहील. तर माझी व्हिडिओ नक्की बघा. आणि काम तर चालूच आहे आता, मी प्रोग्रेस वर्क इन प्रोग्रेस सांगत राहीन तुम्हाला काय काय होणार आहे आता. तर झालं आता एक प्रॉब्लेम झाला आहे थोडा. मग मंगेश काका आले होते इलेक्ट्रिशियन, त्यांच्यासोबत मी घरी गेलो. बट घरून जेव्हा मी घरी गेलो एक फोन आला मला आणि त्यांनी सांगितलं की जे आपले झोपडी एक सोडे त्यांनी थोडा घोळ करून टाकला. जे आपले टीन आहे याचं एक टीन कमी आणलं, त्यामुळे जी झोपडी आपल्यातले 1 फूट कमी झालेलं आहे. आणि जे एक इंजिनियर आहे मार्किंगसाठी ते सगळे आलेलं आहे आता. सो मार्किंग होईन, बट आता आमचं काही काम नाही आहे, त्यामुळे मी जातो घरी आता. आणि जे आता आत्या आहे ते बोलेल त्या झोपडी एक्सपर्टसोबत काय पोझिशन आहे, कारण झोपडीचे ते टीन आणणं काही कठीण नाही आहे, ते होऊन जाते. बट जर मजुरी राहते त्याची 400 मजुरी लागते तिथून बाजारापासून इकडे आणायला. सो आता बघू काय होते. बाकी आजचा दिवस तर पूर्ण उन्हातच गेला म्हणून मी आलो आता घरी वापस, बिकॉज झोपडीचं काम तर झालंच नाही, एक टीन कमी पडला. आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे जो झोपडी एक्सपर्ट आहे आमचा, त्याला बोललो आम्ही, तो म्हणे की तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी माझ्या पैशाने असतो स्वतःच्या पैशाने जातो म्हणे. आणि ते जे ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे वगैरे ते कसंता करतो म्हणे, बिकॉज टीन विकत घ्यायला काय नाही, ट्रॅव्हलिंगचा खर्च खूप लागतो. सो आता तो करतो म्हणे, आता तो उद्या होईन पूर्ण काम, आज तर काही झालं नाही, तो उद्या दाखवून देईन मी, कारण आता मला रोज तिकडे जायचं आहे, एक चक्कर तर राहीन माझी. आणि व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. बस आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा. भेटू लवकर उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.